नमस्कार मंडळी, आपण एक पाठीमागे व्हिडिओ टाकलेला, तर त्यामध्ये सीड सोईंग मशीन म्हणजे टोकन यंत्र हे आपण दाखवलेलं, कसं टोकन करायचं, तर याच्यातून याचे काय फायदे काय तोटे आहेत, हे लावल्याच्या नंतर त्याची कशी काय उगवणी झालेली आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मशीनचे काय फायदे आणि तोटे ते पण दाखवा. तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला याच्यातून संपूर्ण माहिती भेटेल. आता आपण जी ट्रॅक्टरने पेरणी केलेली ती पाहत आहोत. तर हे हा जो प्लॉट आहे यामध्ये ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे. यामध्ये काही रोपं एकदम जवळजवळ तर काही रोपामध्ये खूप जास्त अंतर अशा प्रकारे झालेलं आहे. तर आणि हे जे बघतो आपण की ही एकदम एका ठिकाणी अशी एवढी रोपं आहे, त्यामुळे काय होतं की ह्या रोपांना वाढ व्हायला जागा मिळत नाही, हवा मिळत नाही. आणि हे असं सर्व ट्रॅक्टरनी किंवा पेरणीने केलेली पेरणी जी आहे ती अशा प्रकारे आहे. तर या उलट जर आपण टोकन पद्धत केली तर ही अशा प्रकारे दोन्ही रूपामध्ये अंतर आपल्याला बघायला भेटेल. हा जो प्लॉट आपण बघत आहोत याची आता रोपं लहान आहेत, कारण ते अगोदरची पेरणी ही अगोदर झाली काही दिवसापूर्वी, त्यामुळे ही जी पेरणीच्या रूपामधील साईज ही लहान दिसते, पण याचं अंतर आपण पाहू शकतो. आपण हे बीज उत्पादनासाठी सोयाबीनची लागण केलेली आहे. जेव्हा उत्पन्न भेटेल तेव्हा आपण नक्कीच आपण पुन्हा एक व्हिडिओ टाकून आपल्याला दाखवू. चला तर आता आपण मशीनचे काय फायदे तोटे बघूयात. तर ही जी मशीन आम्ही दोन मशीन घेतलेल्या, यातल्या ह्या दोन्ही मशीनचे हे असे आमचे हँडल डॅमेज झालेलं आहे. 4-5 एकर आम्ही लावलेलं आहे, पण त्यातून हे असं आम्हाला बघायला भेटलं की हे थोडं बॉडी जरा कमजोर आहे, याची PVCची ॲक्रेलिक बॉडी असे आहे. आणि दुसरं हे जे खतं फर्टिलायझर जे पडतं तिथून एक इथंही डॅमेज झालेलं आहे, त्यामुळं जरा प्रॉब्लेम आलेला त्या मशीनचा. तर ह्याचे स्पेस पण भेटत नाहीत. तर अशा प्रकारे जर काही आपल्याला डेव्हलप करता येईल तर अतिउत्तम होईल. तर यासाठी आपण हा पूर्ण मशीनची डिटेलमध्ये माहिती घेऊयात की कशाप्रकारे मशीन आहे. हा जो पार्ट आहे तो दुसऱ्या मशीनचा तो तुटलेला. तर आपण पूर्ण मशीन बघून घेऊयात. ही अशा प्रकारची मशीन आहे पूर्ण. आणि याची हे वरच्या बाजूला जे पेटी आहे त्या पेटीचं हे झाकण उघडलं तर आपल्याला ह्या दोन्ही दोन खाने आहेत, कप्पे आहेत. त्या कप्प्यामध्ये एकामध्ये आपण खत आणि एकामधून बियाणे टाकतो. तर हे जे दोन्ही खाण्यामधून खत बियाणे टाकल्यानंतर आपण पेरणीसाठी घेतो. तसेच हे जे आपण बघतोय हे स्टँड ह्याला लावलेलं आहे, ते स्टँडला खालती बेस आहे. स्टँड ह्या दोन्हीच्या पेटीच्या बरोबर मध्ये फिक्स केलेलं आहे. आणि हे जे आहे हा जो एक रोलर आहे जो फिरतो आणि त्याच्याबरोबर जे खाचे आहे त्यामधून ते बियाणं पसरतं. आपला हा रोलर पण बघून घेऊयात एकदा खोलून कसा काय आहे तो. तर हे पहिले आपण 3 स्क्रू खोलून हा रोलर बाहेर काढून बघून घेऊया. या मशीनमुळे आपल्याला फायदा असा झाला की एकरी 2 लेबरमध्ये आपलं 1 दिवसामध्ये याची आपल्याला टोकन करून झाली. तिथेच जर का आपण हाताने टोकन करायला आलो तर तिथे 10 लेबर लागतात. आणि पेरणीत आणि टोकनमध्ये काय फरक आहे ते तर मी तुम्हाला दाखवलंच. आणि आता हा आपण आता रोलर काढून आपल्याला एकदा बघून घेऊयात आपण कसा आहे तो. याला एक वरती स्प्रिंग टेन्शन आहे. आणि हा जो रोलर बाहेर काढला तर ह्याला असं आहे, हे जे 3-3 खाचे आहेत यामध्ये हे बीज बसून ते पुन्हा रोल झालं की ते खालती नोझलमध्ये पडतं. तर हे असं स्प्रिंग टेन्शन इथे हे लावलेलं आहे, तो खालती बेसनी तो खालचा जो स्टँड आहे तो दाबला, तो फिरतो आणि तो पुढच्या खाच्यामध्ये अडकतो. म्हणजे प्रत्येक स्टेपला फक्त एकच टर्न तो घेणार, जो म्हणजे एक खाचा ते दुसऱ्या खाच्यापर्यंत तो रन होणार आहे. आता आपण याला पूर्ण फिक्स करून टाकूयात. तर हे झालेलं आहे. आता पुढील माहिती घेऊया. ही जी मशीन आहे तर याला हे जे पाठीमागे 2 कवर आहेत, एक साईडचं हे बीज आणि दुसऱ्या साईडला फर्टिलायझरचा. आतमध्ये हा तुम्हाला रोलर बघायला भेटेल. आणि दुसऱ्या बाजूला जो आहे तो
त्या बाजूला ते फर्टिलायझरसाठी आहे। याचं ती ब्लॅक जी दिसते ब्लॅक स्ट्रीप आपण खेचली तर त्याच्या खालती जो खाचा आहे तो थोडा गॅप वाढवून आपण हाताची किती हवं ते त्यासाठी आपण कमी जास्त करू शकतो। आणि हा जो असा स्टँड दाबला तर आपल्याला ते बघायला भेटतं रोलर आणि तो खतासाठी जो एक खाचा ठेवलेला आहे तो कसा रोल होतो आणि ते वरून पेटीतून धान्य हे आपल्या खालती नोजलमध्ये येणार आहे। त्या खाच्यामध्ये बसून फर्टिलायझर आणि हे जे खाचे आहेत ती यामधून बीज येणार आहे। मशीन स्टेप बाय स्टेप नीट बघून घेऊयात। जर आता ही मशीन चायनीज बनावटीची आहे त्यामुळे याचं जर काही तुटलं तर याची आपल्याला स्पेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहेत। हे मशीनची किंमत अशी 2000 आहे। त्याप्रमाणे बघायला गेलं तर आपली कॉस्ट ही 1-2 एकर लावल्यानंतर कॉस्ट कवर होऊन जाते। परंतु एकदा वस्तू घेतली तर आपलं काम पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि काहीतरी तिचा कालावधी टिकला पण पाहिजे। त्यासाठी आपण जरा ही व्यवस्थित बघूयात। जर कोणी डेव्हलप करू शकतो तर एक उत्तमच आहे, किंवा याचे रिपेरिंगसाठी आपल्याला स्पेअर पार्ट जर का उपलब्ध करून दिले तरी व्यवस्थित होऊ शकतं। त्यासाठी जरा डिटेलमध्ये बघा। पॅन्डल आहे त्यामधून वरती फिक्स दोन्ही ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यामधून स्प्रिंग टेन्शननी वरती हा असा एक हुक आहे त्यातूनच दोन खालती गेलेले आहेत नोझल ओपन होण्यासाठी। या स्प्रिंग अशा खालती गेलेत, तो खालती पॅन्डल दाबला उचलताना पुन्हा ते नोझल ओपन होतो। ह्याला दोन्ही नोझल्सला दोन चिमट्यासारखा आहे, त्याच्याबरोबर दोन दोन स्प्रिंग आहेत, स्प्रिंग लोडेड आहे ते, त्यामुळे ते एकदा ओपन होतं आणि पुन्हा ते ॲटोमॅटिक रिटर्न ते आहे त्या जागी जाऊन बसतं आहे। आता आपण बघूयात, याचं प्रेस केलं ओपन होतं आहे क्लोज होतं आहे, उचलताना ते ओपन होऊन पुन्हा क्लोज होतं आहे। जो रोलर फिरतो या स्टँडच्या मदतीनं त्याला मेकॅनिकल बनवलेले आहे। खालती जाताना तो रोलर फिरतो पुन्हा रिवर्स येतो आणि धान्य आणि बीज हे आपलं खतं वगैरे त्या नोजलमध्ये येतात। ते तुम्ही बाहेरून बघू शकता हा रोलर प्रेस केल्यानंतर एक स्टेप जाऊन ते दाखवते पुढच्या खाण्यामध्ये अडकते तेव्हा ती रोलरची एक लाईन आत जाते। जेव्हा खालती प्रेस करून वरती येतो तेव्हा असा हा चिमटा उघडला जातो आणि त्या चिमट्यामध्ये जे जमा असलेले धान्य खालती ड्रॉप होते। हा व्हिडिओ स्पेशल आपल्या एका मित्राचा कमेंट आलेली की आपल्याला थोडी डिटेलमध्ये माहिती हवी आहे त्यासाठी बनवला आहे। मी आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।